Hi friends, in previous video we have discussed the various components used in highway engineering. In today's lecture we are going to discuss the curves and its types in detail. In previous video we have discussed curve is the boundary between pavement and फुटपाथ. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, कर्व म्हणजे पेवमेंट किंवा रोड आणि फुटपाथच्या मधली बाउंड्री आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं की रोड आणि फुटपाथच्या मध्ये तुम्हाला येलो आणि ब्लॅक कलरच्या मार्किंग्स केलेल्या दिसतील. सो दॅट मार्किंग्स किंवा तो जो कंपोनंट आहे मार्किंग केलेला, दॅट कंपोनंट इज कॉल्ड ॲज कर्व. So curve has various types. First is low curve, second is semi-barrel type curve, third is barrel type curve. So first, low curve. This curve encourages traffic to remain in a traffic lane. आता हा जो लो कर्व आहे, हा लो कर्व ट्रॅफिकला एका लेनमध्ये राहण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यानंतर जर त्या ड्रायव्हरला रोडच्या साईडला व्हेकल वगैरे घ्यायची असेल, पार्क करायचे असेल, सो इट कॅन इझिली क्रॉस दॅट कर्व, किंवा तो इझिली त्या कर्ववरनं ट्रॅव्हल करू शकतो आणि त्याची व्हेकल रोडच्या खाली घेऊ शकतो. आता हा जो लो कर्व आहे, द हाईट ऑफ दिस लो कर्व इज 100 mm अबव दी पेवमेंट एज विथ स्लोप. म्हणजे हा जो कर्व आहे, या कर्वला, या कर्वची हाईट 100 mm आहे अबव रोड लेवल. दॅन त्याला स्लोप वगैरे पण त्याच्या एजेसला प्रोव्हाइड केलेला आहे की जेणेकरून जो ड्रायव्हर असेल ही कॅन ड्राईव्ह इट्स व्हेकल इझिली फ्रॉम दॅट लो कर्व. नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला इमेज दिसेल. सो दिस इज अ लो कर्व, रोडच्या साईडला व्हेकल्स पार्क केलेला तुम्हाला दिसतील. सो दिस इज द बेनिफिट ऑफ लो कर्व. तो लो कर्व व्हेकल्सला एका लेनमध्ये तर ठेवतोच, बट अलॉंग विथ दॅट यू कॅन क्रॉस ऑर यू कॅन ट्रॅव्हल थ्रू दॅट लो कर्व व्हेरी इझिली विदाऊट एनी डिफिकल्टी. तुम्ही तुमची व्हेकल त्या लो कर्ववरनं साईडला घेऊ शकता. नेक्स्ट आहे सेमी बॅरल टाईप कर्व. सेम याचं पण फंक्शनिंग तेच आहे, फक्त लो कर्वपेक्षा याची जी हाईट आहे इट इज समवॉट मोर अँड त्याचे जे एजेस आहेत ते स्लोपिंग एजेस होते. या कर्वमध्ये एजेस स्लोपिंग दिलेले नाही आहेत. सो फर्स्ट पॉईंट, इट इज प्रोव्हाइडेड ऑन द पेरिफेरी ऑफ रोड वे वेअर द पेडिस्ट्रियन ट्रॅफिक इज हाय. जिथं फुटपाथवरनं जाणारे येणारे जे पेडिस्ट्रियन्स असतील, लोक असतील, तर त्यांची जर संख्या जास्त असेल तर तिथे तुम्हाला सेमी बॅरल टाईप कर्व यूज करावं लागेल. कारण की या केसमध्ये तुम्हाला व्हेकल्स फुटपाथवरती किंवा रोडच्या खाली नाही येऊ द्यायचे आहेत. मग त्या केसमध्ये तुम्ही लो कर्व यूज करून चालणार नाही. जर तुम्ही लो कर्व यूज केले तर जे व्हेकल ड्रायव्हर असतील तर ते इझिली गाडी फुटपाथच्या साईडला किंवा जिथनं ट्रॅक केलेलं आहे लोकांना येण्याजाण्यासाठी, तिथे ते व्हेकल्स इझिली ड्राईव्ह करू शकतील. म्हणून तुम्हाला तिथे सेमी बॅरल टाईप कर्व यूज करायचा आहे. सो ह्या सेमी बॅरल टाईपची जी हाईट आहे इट इज 150 mm. त्यानंतर एजस आहेत, एजस आर प्रोव्हाइडेड विथ बॅटर ऑफ 1:1 ऑन द टॉप ॲट 75 mm. त्यानंतर द कर्व प्रिव्हेंट एनक्रॉचमेंट बाय द पार्किंग व्हेकल, बट ॲट ॲक्यूट एमर्जन्सी इट इज पॉसिबल टू ड्राईव्ह ओवर दिस कर्व विथ सम डिफिकल्टी. मग आता हे जे कर्व आहेत, तर हे कर्व जनरली व्हेकल्सला तर रेस्ट्रिक्ट करतातच, पण जर सपोज एखादी एमर्जन्सी आली, म्हणजे एखाद्या सिच्युएशनमध्ये, एखाद्या केसमध्ये समोरून जर एखादी व्हेकल वगैरे येत असेल, किंवा अशी काहीतरी कंडिशन आली की जिथे त्या ड्रायव्हरला त्याची व्हेकल रोड सोडून रोडच्या खाली घ्यावी लागली, तर त्या केसमध्ये तो या कर्वमध्ये रोडच्या खाली जाऊ शकतो, पण त्याला
थोडीफार डिफिकल्टी होऊ शकते. म्हणजे तो ज्या जेवढ्या इझिली लो कर्बमध्ये रोडच्या खाली जाऊ शकतो तर तेवढ्या इझिली त्याला सेमी बॅरल टाईपमध्ये जाता येणार नाही. मग ते खूप जर इमर्जन्सी असेल तर त्या इमर्जन्सी केसमध्ये तो सेमी बॅरलला क्रॉस करू शकतो. हे बघू शकता तुम्ही सेमी बॅरल कर, इथं थोडा स्लोपिंग वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. जर एखादी इमर्जन्सी असेल तर तो या सेमी बॅरल टाईप कर्वला तो क्रॉस करून साईडला व्हेकल घेऊ शकतो. पण साईडला व्हेकल घेताना त्याला डिफिकल्टीचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे तो सहजासहजी त्या कर्वला तो क्रॉस नाही करू शकत. नेक्स्ट आहे बॅरल टाईप कर्व. सो आता हा जो बॅरल टाईप कर्व आहे, इट इज प्रोवाइडेड इन बिल्ट अप एरिया ॲडजसंट टू फुटपाथ विथ कन्सिडरेबल पेडिस्ट्रेरियन ट्राफिक. आता हा जो बॅरल टाईप कर्व आहे, या बॅरल टाईप कर्वमध्ये तुमची व्हेकल तुम्हाला रोडच्या साईडला घेण्यास जमणार नाही, कारण की याची जी हाईट आहे, द हाईट ऑफ बॅरल कर्व इज 200 mm अबव द पेवमेंट एज विथ स्टीप बॅटर ऑफ 0.1 वर्टिकल टू 0.25 होरिझोंटल. तर म्हणून तुम्हाला या बॅरल टाईपमध्ये व्हेकल तुमची साईडला घेता येणार नाही. तर हा बॅरल टाईपचा कर्वचा फोटो आहे, तुम्ही बघू शकता. तुमची जी व्हेकल आहे ही व्हेकल, इट इज नॉट पॉसिबल टू ड्राईव्ह दी व्हेकल बिलो दी रोड. सो दिस इज बॅरल टाईप कर्व. त्यानंतर कॅम्बर. द स्लोप प्रोवाइडेड टू द रोड सरफेस इन ट्रान्सवर्स डायरेक्शन टू ड्रेन ऑफ द रेन वॉटर फ्रॉम द रोड सरफेस इज कॉल्ड ॲज कॅम्बर. द कॅम्बर इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॉस स्लोप. आता हे जे कॅम्बर आहे, तुम्ही जर बघितलं एखाद्या रोडला, ज्यावेळेस आपण आपल्या आईजने बघतो तर त्यावेळेस आपल्याला तो जो रोड सर्फेस आहे तो रोड सर्फेस आपल्याला एकदम फ्लॅट दिसतो. पण इन रेनी सीझन ज्यावेळेस पाऊस वगैरे पडतो, पाऊस पडल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की रोडवरती पडलेलं जे पाणी आहे ते पाणी रोडवरनं काय होतं आहे, कंटिन्युअसली फ्लो होतं आहे. आणि मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा जो रोड आहे तो फ्लॅट नसून इथे स्लोप्स वगैरे त्यांनी प्रोवाइड केलेले आहेत. सो तो जो स्लोप आहे, दॅट स्लोप इज कॉल्ड ॲज कॅम्बर. तुम्ही अगोदर पण जे आपण क्रॉस सेक्शन्स बघितले मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की जो कॅरिएज वे आहे, तर तो कॅरिएज वे तुम्हाला थोडा असा कर्व पोर्शनमध्ये दाखवलेला आहे. त्या क्रॉस सेक्शनमध्ये पण एकदम फ्लॅट वगैरे तुम्हाला तो कॅरिएज वे दाखवलेला नाही आहे. पण जनरली आपण ज्यावेळेस रोडवरनं ट्रॅव्हल करतो तर त्यावेळेस आपल्याला तो रोड कसा दिसतो, एकदम फ्लॅट असल्यासारखा दिसतो, कुठेही स्लोप वगैरे आपल्या नेकेड आयने दिसत नाही. पण ज्यावेळेस ॲक्च्युली रोडचं पाणी वगैरे पडतं आणि पाणी पडल्याच्या नंतर ज्यावेळेस ते पाणी रोडवरनं फ्लो होतं, तर त्या केसमध्ये आपल्याला लक्षात येतं की या रोडवरती स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे, अँड दॅट स्लोप इज नथिंग बट कॅम्बर. ओके, आलं कॅम्बर सगळ्यांच्या लक्षात? देन पर्पज ऑफ कॅम्बर, कशासाठी आपल्याला हा कॅम्बर प्रोव्हाइड करायचा आहे. सो सगळ्यात पहिले, टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ सर्फेस वॉटर इन टू द पेवमेंट लेअर अँड द सबग्रेड सॉइल. ज्यावेळेस पाऊस वगैरे पडला, पाऊस पडल्याच्या नंतर पाणी जर रोडवरनं फ्लो झालं नाही तर दॅट वॉटर मे परकोलेट इन दी सबग्रेड ऑफ दी रोड. आणि मग जर सबग्रेडमध्ये पाणी वगैरे गेलं, ड्यू टू दॅट वॉटर सॉइल पार्टिकल्स लूज होतील आणि एखादी हेवी व्हेकल वगैरे त्या रोडवरनं गेली की मग पूर्ण आपला जो रोड आहे तो खराब होऊ शकतो. इट ॲडवर्सली अफेक्ट दी स्टॅबिलिटी सर्फेस कंडिशन अँड दी लाईफ ऑफ दी पेवमेंट इफ वॉटर एंटर्स इन टू दी सबग्रेड अँड दी सॉइल गेट सोक्ड. म्हणून मग आपला पूर्ण जो रोड आहे तो रोड खराब होऊ शकतो. नंतर टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द वॉटर इन बिटुमिनस पेवमेंट लेअर ॲज कंटिन्यू कॉन्टॅक्ट विथ वॉटर कॉज स्ट्रिपिंग ऑफ बिटुमन
from the aggregate and result in deterioration of the pavement layer. Mata bituminous road asel road road varti pani jar continuously bituminous cha contact madhe rahilo tar tyancha jo bond ahe to bond kami hoon jail ani titna tumcha jo road ahe tar tya road madhe stripping vagere hoo shakte ani kahi divsacha nantar tumcha jo road ahe to purnapane damage hoo shakto. त्यानंतर टू रिमूव रेन वॉटर फ्रॉम द पेवमेंट सरफेस ॲज क्विकली ॲज पॉसिबल. थर्ड पर्पज काय आहे की जसं पाऊस वगैरे पडला, पाऊस पडल्याच्या नंतर रोडवरचं जे काही वॉटर आहे तर ते वॉटर लवकरात लवकर काय करायचं आहे, तिथलं वॉटर इझिली ट्रान्सपोर्ट किंवा ड्राय व्हायला पाहिजे. कशासाठी, जर ते वॉटर कंटिन्युअसली जर रोडवरती राहिलं आणि व्हेकल्स रेन वगैरे बंद झाली की लगेच त्यावरनं व्हेकल्स वगैरे ड्राईव्ह व्हायला सुरुवात होते, बट दी वॉटर ऑन दी रोड इज नॉट गुड फॉर दी रोड युजर्स. जे लोक व्हेकल्स वगैरे चालवतात त्यांच्यासाठी रोडवरती पाणी हे चांगलं नाही आहे, कारण की त्यांची जी व्हेकल आहे ती व्हेकल स्लिप होऊ शकते. तर मग थर्ड पर्पज आहे की तुम्हाला ते जे वॉटर आहे ते क्विकली तुम्हाला डिस्पोज करायचं आहे ड्रेन्समध्ये, आणि तुमचा जो पेवमेंट आहे तो तुम्हाला लवकरात लवकर ड्राय करायचा आहे, तर त्यासाठी आपण तिथे कॅम्बर प्रोव्हाइड करू शकतो. सो हे तीन पर्पज आहेत सबग्रेडमध्ये पाणी न जाण्यासाठी, सरफेस खराब न होण्यासाठी, त्यानंतर रोडची लाईफ इन्क्रीज करण्यासाठी, आणि जे रोड युजर्स आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी आपल्याला कॅम्बर प्रोव्हाइड करायचा आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ कॅम्बर. सो फर्स्ट इज कंपोजिट कॅम्बर, द कॅम्बर विच कन्सिस्ट ऑफ टू स्ट्रेट स्लोप्स फ्रॉम एजेस विथ अ सर्क्युलर ऑर पॅराबोलिक क्राउन इन द सेंटर ऑफ कॅरिएज वे इज कॉल्ड कंपोजिट कॅम्बर. कंपोजिट कॅम्बर म्हणजे जो कॅम्बर एका किंवा जास्त कर्वपासून बनलेला आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज कंपोजिट कॅम्बर. या कंपोजिट कॅम्बरमध्ये पॅराबोलिक कर्व आणि स्ट्रेट लाईननं हा कॅम्बर फॉर्म झालेला आहे. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, डायग्राम ऑफ कंपोजिट कॅम्बर मेड अप ऑफ पॅराबोला अँड स्ट्रेट लाईन. सो दिस इज कंपोजिट कॅम्बर. त्यानंतर स्लोप्ड कॅम्बर, वेन टू स्ट्रेट स्लोप्स फ्रॉम दी एजेस जॉईन ॲट द सेंटर ऑफ कॅरिएज वे वेन then such camber is known as sloped or straight camber. ज्यावेळेस दोन स्ट्रेट लाईनने आपण कॅम्बर फॉर्म केला आहे, सो दॅट कॅम्बर इज कॉल्ड ॲज स्लोप कॅम्बर. यू कॅन सी दी इमेज ऑफ ऑर डायग्राम ऑफ स्ट्रेट लाईन कॅम्बर. दॅन नेक्स्ट इज टू स्ट्रेट लाईन कॅम्बर, म्हणजे ह्या कॅम्बरमध्ये जो काही कॅम्बर तुम्ही प्रोव्हाइड केला आहे त्या कॅम्बरमध्ये तुम्ही दोन स्ट्रेट लाईन्स यूज केल्यात आणि कॅम्बर फॉर्म केला आहे. सो यू कॅन सी दॅट फिगर ऑफ टू स्ट्रेट लाईन कॅम्बर. कॅम्बर कन्सिस्ट ऑफ टू स्ट्रेट लाईन नियर दी एजेस अँड फ्लॅटर नियर दी क्राउन ऑफ कॅरिएज वे ॲज शोन इन फिगर. दॅट इज टू स्ट्रेट लाईन कॅम्बर. दॅन बॅरल कॅम्बर, the camber consists of continuous curve either elliptical or parabolic as shown in figure, then such camber is called barrel camber. लक्षात आलं, म्हणजे जे कॅम्बर तुम्ही फॉर्म करता यूजिंग द पॅराबोलिक ऑर इलेप्टिकल कर्व, आणि हा युनिफॉर्म आहे, इथे स्ट्रेट लाईन वगैरे यूज केलेली नाही आहे, जस्ट तुम्ही पॅराबोलिक किंवा इलिप्टिकल कर्व तिथे यूज केलेला आहे, आणि तसा फॉर्म झालेला जो कॅम्बर आहे दॅट कॅम्बर इज कॉल्ड ॲज बॅरल कॅम्बर. हो, तुम्हाला दिलेली माहिती लक्षात आली असेल. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल या व्हिडिओबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके, थँक्यू.